हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी प्लॅस्टिक प्लेटपासून अशी डेकोरेटिव्ह वस्तू तयार करणार आहे जी बघितल्यावर तुमच्या घरी येणारे सगळेजण विचारतील की ही वस्तू तुम्ही कुठून खरेदी केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे ही मी न वापरातली माझी प्लॅस्टिक प्लेट घेतलेली आहे आणि सुरुवातीला मी त्याला ब्लॅक ॲक्रेलिक कलरनी बेस कोट देऊन घेणार आहे. ब्लॅक ॲक्रेलिक कलरचे आपल्याला इकडे दोन कोट देऊन घ्यायचे आहेत. पहिला कोट पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच त्याच्यावरती मी सेकंड कोट अप्लाय करणार आहे. तुम्ही ॲक्रेलिक कलरऐवजी इकडे ऑइल पेंटचा सुद्धा वापर करू शकता. सगळ्यांच्याच घरी न वापरातल्या बऱ्याचशा अशा प्लेट पडून असतात, तर तुम्ही त्यापासून अशा पद्धतीने डेकोरेटिव्ह वस्तू तयार करू शकता. तर इकडे माझा पहिला कोट पूर्णपणे देऊन झालेला आहे आणि तो पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर याच्यावरती मी सेकंड कोट अप्लाय करणार आहे. इकडे प्लेटला दोन कोट देऊन झाल्यानंतर प्लेट आपली पूर्णपणे ड्राय झालेली आहे. आता ही प्लेट आपण डेकोरेट करायला सुरुवात करूया. डेकोरेट करण्यासाठी इकडे मी एक छोट्या साईजचा गोल मिरर घेतलेला आहे आणि तो अगदी मधोमध लावून घेणार आहे. फेविक्रिलचा जो ग्लू मिळतो त्याने हा मिरर मी चिटकवलेला आहे. आता या मिररच्या बाजूने मी डॉटेड मंडला आर्ट करणार आहे. डॉटेड मंडलाचे जे टूल्स आहेत ते मी ॲमेझॉनवरून परचेस केलेले होते. या प्लेटसाठी मी वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन यूज करणार आहे. तर सुरुवातीला इकडे मी रेड ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे. तर इकडे सर्व जे कलर्स आहेत ते मी ॲक्रेलिकच वापरलेले आहेत. आता इकडे सेकंड जो कलर मी यूज करणार आहे तो आहे येल्लो आणि ब्लॅक कलरवरती येल्लो कलर खूपच उठून दिसतो आहे. जेव्हा ॲक्रेलिक कलरने तुम्ही एखादा आर्ट करता तेव्हा ते टिकून राहण्यासाठी तुम्हाला वॉर्निश नक्की अप्लाय करायचं आहे. वॉर्निश अप्लाय केल्यामुळे हे जे आपलं आर्ट असतं ते लॉंग लास्टिंग टिकून राहतं. त्याचबरोबर पाणी किंवा धुळीपासून याचं रक्षण होतं. या मंडल आर्ट टूलमध्ये वेगवेगळ्या साईजच्या गोलाकार स्टिक्स अवेलेबल असतात. इकडे बाजूला चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर हे या प्रकारचं मी टूलकिट मागवलेलं होतं. तुम्हाला हवे ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. ब्लॅक कलरवर जे जे कलर्स उठून दिसत आहेत ते मी इकडे वापरलेले आहेत. इकडे जे आहे ते मी गोल्डन आणि सिल्वर कलरचा सुद्धा उपयोग केलेला आहे. Thank you.
या प्लेटवरती मी अगदी सिंपल डॉटेड मंडला आर्ट केलेला आहे. आय होप तुम्हाला ते नक्की आवडलं असेल. तर प्लेटवरती आता डिझाईन करून झालेली आहे आणि आता या प्लेटच्या साईडने मी गोल्डन कलरने बॉर्डर करून घेणार आहे, ज्याच्यामुळे आपली ही प्लेट अजूनच उठून दिसेल. आणि ही प्लेट पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती वॉर्निश अप्लाय करायला विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर ही प्लेट भिंतीवरती कशी हँग करायची याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.